नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी राज्य सरकारविरोधात राज्यव्यापी संपावर गेलेले आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, महागाई, अन्य भत्ते, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युटी, मासिक पेन्शन यासंबंधीच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, 3 जानेवारी 2024 रोजी हा धडक मोर्चा आता मुंबईवरती धडकलेला आहे। तरीही अद्याप या मागण्यांची पूर्तता झालेली नाही। सरकारने केवळ आश्वासनं दिलेली आहेत, कृती आराखडा दिलेला नाही। केवळ आश्वासनांनी पोट कसं भरणार असं विचारत आशा सेविकांप्रमाणे आम्हाला मानधनवाढ कधी मिळणार असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांनी उपस्थित केलेला आहे। आशा सेविकांशी अशी तुलना करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये वाढ हवी आहे असा सूर सरकारी यंत्रणांकडून ऐकू येतोय। अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। एकाच पद्धतीचं काम करणाऱ्या दोन यंत्रणांमध्ये भेदभाव कसा करता येईल? त्यांच्या आणि आमच्या कामाची पद्धत जर सारखीच असेल तर इतर मागण्यांच्या संदर्भातही त्याच प्रकारे विचार करायला हवा असं ते म्हणाले। मागील महिनाभरामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यामध्ये सातत्यानं सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलनं केलेली आहेत। 15 डिसेंबर रोजी नागपूर येथील अधिवेशनामध्ये महामोर्चा काढण्यात आला। 5 डिसेंबर रोजी महिला आणि बाल विकास मंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली। हा प्रश्न चर्चेत येईल तेव्हा विषयावरती चर्चा जरूर करू असं आश्वासनही त्यांनी दिलं। मात्र त्यापलीकडे सरकारने अद्याप संपाची दखल घेऊन मागण्यांसंदर्भामध्ये वाटाघाटी करून संपावरती ठोस असा तोडगा काढलेला नाही। सर्वोच्च न्यायालयानं 25 एप्रिल रोजी ग्रॅज्युटी संदर्भात दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही। त्यात नमूद केल्यानुसार अंगणवाडी कर्मचारी हे वैधानिक पद असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतन आहे। त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा असे लाभ देण्यात यावेत। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ताबडतोब भरीव मानधन वाढ जाहीर करावी। मदतनीस आणि सेविकांचं मानधन किमान 18 ते 26 हजार रुपये असावं। मदतनीसांच्या मानधनाला देखील 100 ते 75 असं प्रमाण असावं। मानधन वाढलं तरी महागाई त्यांच्या दुपटीनं वाढल्यामुळे ते कमी पडतं। मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर 6 महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी। पालिका हद्दीमध्ये जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी किमान 5 ते 8 हजार रुपये भाडं मंजूर करावं। आहाराचा 8 रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी त्यात वाढच होतीये असा दर सर्वसाधारण बालकांसाठी 16 आणि अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये असा करावा। या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीनं 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी मुंबईमध्ये आझाद मैदानावरती सरकारविरोधामध्ये एल्गार पुकारलेला आहे। पहिल्या दिवशी यावर तोडगा न निघाल्यास या मोर्चाचं रूपांतर बेमुदत ठिय्या आंदोलनामध्ये करण्यात येणार आहे हे लक्षात असू द्या। तर मग अंगणवाडी सेविकांना न्याय कधी मिळणार याचीच अपेक्षा आता राज्य सरकारकडनं व्यक्त केली जाते। तर मग पाहूयात आणि भेटूयात आणि बघूयात की पुढे काय होते नक्की ते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती अन्याय होतोय का? तर यांना लवकरात लवकर न्याय मिळेल का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।